मोठी बातमी समोर येते. अकोल्यात दंगल झाली आहे. दोन गटात तुफान राडा झाला आहे. दोन्ही गटाकडून दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आल्याचं पाहायला मिळालंय. अकोल्याच्या हरिहरपेट परिसरात दोन गटात तणाव निर्माण झालाय. त्यानंतर परिस्थिती आता काहीशी नियंत्रणात आणण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. पोलिसांनी लागलीच धाव घेत हरिहरपेट गाठला आणि जमावाला पांगवण्यात सुरुवात. मात्र यात 3 ते 4 वाहनांना आग लावण्यात आली. वाहनं जाळण्यात आली, जाळपोळ करण्यात आली, दगडफेकही झाली आहे. दोन गटात तुफान राडा झाल्याचं पाहायला मिळालं. एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय. रिक्षा उलटवण्यात आली आणि त्या रिक्षेलाच जमावानं आग लावली आहे. दोन गटात तुफान राडा झालाय. हाणामारी झाली. अधिक माहिती जाणून घ्या. आमचे प्रतिनिधी अक्षय गवळी सध्या आपल्या संपर्कात आहेत. अक्षय, सध्या परिस्थिती काय? परिस्थिती तणावपूर्ण शांत झाली आहे. एकंदरीत आता राड्यात झालेल्या राड्याचा एक व्हिडिओ आता समोर आलेला आहे. या व्हिडिओमध्ये काही तरुण दगडफेक करताना दिसत आहेत. त्यासोबतच काही तरुण याटो ढकलत ढकलत एका दुचाकीस जळत असल्या ठिकाणी त्यावर पलटी करताना दिसत आहेत. या सर्व राडा होत असताना पोलीस इथं हजर होते. म्हटलं कुठेतरी पोलीस राडा शांत करण्यास अपेक्षित ठरत असल्याचं या व्हिडिओतून दिसून येत आहे. नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. पुण्यामध्ये तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. रिक्षा पेटवण्यात आली या जमावाकडनं. याची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण साम टीव्हीवर पाहतोय. जाळपोळ करण्यात आली आहे. दंगल झाली आहे अकोल्यामधल्या हरिहरपेट परिसरामध्ये. प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. सध्या तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते. मात्र ही एक्सक्लुझिव्ह दृश्य साम टीव्हीच्या हाती लागली.